चाटुगिरी करून प्रमोशन मिळवलं. प्रॉफिट झाल्यावर जसं आम्ही हसतो ना, तेव्हा लॉस झाल्यावर सुद्धा हसतो. अरे तुला पगार 10,000 आणि मर्सडीज गाडी घेण्याचे स्वप्न बघतोस, आता कमवायचं कोणासाठी? अरे भाऊ कर ना, मी जो जॉब सोडला बिझनेस करतोय हे घरच्यांच्या विरोधात करत होतो. या जगात टोटल 1% लोकच फक्त यशस्वी आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगला पैसा कमावत आहेत, चांगल्या पोस्टवर आहेत, चांगली त्यांची व्हॅल्यू आहे. इन टर्म्स ऑफ मनी फक्त नाही, प्रत्येक क्षेत्रात, मग ते राजकारणात असो, आर्थिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो, कुठल्याही क्षेत्रात फक्त 1% अशी लोकं आहेत जे टॉपला आहेत, बाकी सगळे लोक बॉटमला आहेत. मिडल क्लास ही कन्सेप्ट नाही. आपण म्हणतो ना टॉप उच्चवर्गीय लोक, मोठे लोक, गर्भश्रीमंत लोक, त्याच्यानंतर येतात मिडल क्लास आणि त्यानंतर येतात गरीब लोक. पण ॲक्च्युली मिडल क्लास लेवलची कुठलीही फळी नाही, सगळे उर्वरित गरीबच आहेत. बर, फक्त गरीब मी पैशाने नाही म्हणत, विचाराने, सामाजिक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रावर हे गरीबच आहेत, कारण हे खालावलेले आहेत. या 1%ना अरिस्टोक्रेसी म्हटलं जातं, इकडे स्पेलिंग बघू शकता. त्याचबरोबर उर्वरित 99% हे कॉमन लोक आहेत. या जगात फक्त 2 जाती आहेत, एक आहे अरिस्टोक्रेसी आणि दुसरी आहेत कॉमन. हे 1% लोक या सगळ्या लोकांवर नियंत्रण ठेवतात, यांच्यावर राज्य करतात. याचं कारण ते 1% लोक नाहीत, हे 99% लोक आहेत. हे राज्य करू देतात म्हणून हे 1% लोक यांच्यावर राज्य करतात. का? तर तुम्हाला रिस्क घ्यायची नसते. रिस्क म्हणजे काय? जर मी पोहायला गेलो, बुडालो, तर मी बिझनेस उभा करणार आहे, तो चालला नाही तर मी राजकारणात उतरणार आहे, पण निवडून नाही आलो तर मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, पण ते पैसे बुडाले तर पहिला मनात प्रश्न हाच की गॅरंटी काय, सगळं सुरळीत चालेल याची खात्री काय. कधीही कुठलंही काम यांना सांगा, पहिलाही म्हणतील गॅरंटी काय. अरे तुला मुलगा झाला, आता म्हणशील गॅरंटी काय? नाही ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये रिस्क आहे, प्रत्येक पावलावर रिस्क आहे. आपण घरातून बाहेर पडतोय ना, एक असे ॲक्सिडेंट झालेत की साधं पाय घसरून पडला, डोक्याला मार बसला, तिथेच तो व्यक्ती जाग्यावर संपला. आपण कारमधून, बाईकवरून ट्रॅव्हलिंग करतोय, प्रत्येक क्षणाला रिस्क आहे. पण रिस्क तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये घ्यायची नाही आहे, एखाद्या कामामध्ये घ्यायची नाही. आपण जॉबमध्ये जास्त काम करत नाही का? जर मी काम करतोय, मेहनत करतोय, मला प्रमोशन मिळेल याची गॅरंटी काय? याच कृतीमुळे आणि याच विचारामुळे आपण मागे राहतो आणि त्या 99% लोकांच्या लिस्टमध्ये येतो. सध्या काय करतोयस? जॉब करतोय. तर जॉब करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपले 100% द्यायला हवं. आपण जर फुल पोटेन्शियलनी तिकडे काम नाही केलं तर तुमचं पोटेन्शियल तिकडे दिसणार नाही. तुम्ही किती मेहनत करताय, जेवढी मेहनत करताय ती फक्त तुम्ही त्या XYZ कंपनीसाठी नाही करत, स्वतःसाठी पण करताय. म्हणूनच तुम्हाला त्यातून नॉलेज मिळेल, अजून अनेक गोष्टी शिकायला मिळतील, तेव्हाच तुम्हाला प्रमोशन मिळेल, वर जाण्याची संधी मिळेल, तेव्हाच तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन बनू शकता आणि तिथून तुमची खरी ग्रोथ व्हायला सुरुवात होईल. मोठ्या मोठ्या पोस्टला जाण्याची संधी मिळेल, स्वतःचा बिझनेस करण्याचीही पुढे जाऊन संधी मिळेल. आणि ही संधी दुसरा कोणी जर येऊन तुम्हाला देईल असं वाटत असेल तर हा सुद्धा तुमचा गैरसमज आहे, पुन्हा तिकडे रिस्क आली. म्हणूनच तुम्हाला ती संधी क्रिएट करावी लागते. आजसुद्धा माझी आजी मला विचारते, अरे संकेत तू एक बिझनेस करतोयस, मला वाटतं जॉब होता तोच बरा होता. आता सध्या तू पैसे तर कमवतोयस, पण ते पैसे तुझ्याकडे काही लोक काम करताय, तुम्ही ॲड करताय, बऱ्याच गोष्टी करताय, तर त्यासाठी तो खर्च होतो, सगळं जाऊन काही शिल्लक राहतं का? मी हे वाक्य हसण्यावर घेतो आणि सोडून देतो, कारण याला एक्सप्लेन करण्यात काहीच अर्थ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, मी जो जॉब सोडला बिझनेस करतोय हे घरच्यांच्या विरोधात करत होतो, पण आता नाही. माझ्या बिझनेस करण्याला माझ्या घरच्यांचा विरोध होता एकेकाळी, पण तो आत्ता नाही. जेव्हा त्यांना रिझल्ट्स दिसायला लागले तेव्हा हा विरोध ऑटोमॅटिकली गायब झाला. म्हणून यातून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आसपास असलेल्या, तुमच्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सॅटिस्फाय नाही करू शकत. प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होऊ शकत नाही. एकेकाला तुमचा तो डिसिजन आवडेल, कोणाला आवडणार नाही. त्यामुळे प्रत्येकजण माझ्या निर्णयामुळे आनंदी होईल ही वाट बघत बसू नका. आणि आपण तिथेच चुकतो की आपल्याला वाटत असतं मी असं काहीतरी केलं तर याला दुःख होईल,
पण आपण काही चुकीचं तर करत नाही, त्यामुळे दुसऱ्याला दुःख होण्याचा किंवा त्याला आवडण्या न आवडण्याचा विचार करत जर बसाल तर 101% ग्रोथ ही कधीच होणार नाही. मग आता मी रिस्क घ्यायची म्हणजे कुठेही इन्व्हेस्ट करायचं का? काहीही करायचं, मनामध्ये आलं बिझनेस करा, उठला पैसे घेऊन गेला, जे काही आहेत सेव्हिंग काढलं, एखादी नवीन कंपनी सुरू केली किंवा एखादा छोटासा धंदा सुरू केला, त्याच्यामधून मला ऑटोमॅटिकली प्रॉफिट होईल, रिस्क आहे तो इस्क आहे असं बिलकुल नसतं. शून्यातून सुरुवात करायची म्हटल्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग लागतं, एक एक स्टेप पुढे जायला हवं. आता जेव्हा मी 5,000 जॉब सुरू केला होता, फक्त 5,000 जेव्हा पगार होता ना, तेव्हा एक गोष्ट वाटायची, मला जेव्हा 50,000 मिळतील ना सगळ्यात आनंदी माणूस मी असेन. का? तर 50,000 25,000 मी पूर्णपणे खर्च करेन. आता खर्च इन द सेन्स काय, माझ्याकडे एक चांगलं घर असेल त्याच्यासाठी 10-15,000 रुपये माझा हप्ता जाईल, आणि उर्वरित 15,000 मी एक कार बाय करेन आणि त्याचा हप्ता जाईल. माझे 2 EMI असतील, एक घरासाठी आणि एक कारसाठी. उर्वरित 25,000 रुपये खर्च 25,000 काय काय येऊ शकतं हे इमॅजिनसुद्धा मी करू शकत नव्हतो, एवढी चांगली लाईफ माझी बनू शकेल, इतर मला काहीच नको होतं. पण जेव्हा 50,000 सॅलरी मिळू लागली ना, तेव्हा मी माझ्या मॅनेजरला बघायचो आणि तेव्हा वाटायचं, यार 1,00,000 रुपये जर माझ्याकडे आले ना तर मी फॉर्च्युनर घेईन, माझं छान घर असेल, मस्त लाईफ सेटल्ड असेल. पण या सगळ्या गोष्टी दुरून डोंगर साजरे अशाच असतात. पण जेव्हा आपण ग्रोथ करतो त्या गोष्टी आपल्याकडे येतात. जेव्हा मी 50,000, 1,00,000, 2,00,000, 10,00,000 अशा प्रकारे कमवत गेलो तेव्हा समजायला लागलं पैशाची व्हॅल्यू काहीतरी असते. आता तुमचा प्रश्न पुढचा असेल की यार एवढे कमवतोय तर याचा अर्थ खर्च करायला नको का, सगळे सेवच करायचे? बरेच लोक मला ती सुद्धा कमेंट करतात. आता कमवायचं कोणासाठी? कमवलं तर तो खर्च तर करायला पाहिजे. अरे भाऊ कर ना, पण याचा अर्थ सुरुवातीपासूनच नाही, आता आपण जेवढे कमवतोय ते सगळे खर्च केले याचा अर्थ त्या 99% लोकांमध्येच बसावं लागेल ना, तिथून बाहेर कधी पडणार? याचा अर्थ मी खर्च करत नाही असा बिलकुल नाही. आजही मी आयफोन वापरतो, माझ्याकडे ॲपलचे मॅकबुक आहेत, मॅकबुक एअर आहे, मॅक आहे, त्याचबरोबर महागडे कॅमेरा, गॅजेट, सगळ्या गोष्टी आहेत, चांगली कार आहे. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी ठराविक वेळ असते, ठराविक प्लॅन असतो, कुठली गोष्ट कधी घ्यायची. बरेच लोक म्हणतात की म्हातारा झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घ्यायच्या का, मी त्यावेळी एन्जॉयमेंट करायची का, हे पॉसिबल होत नाही, मला आत्ताच सगळं हवं. अरे तुला पगार 10,000 आणि मर्सडीज गाडी घेण्याचे स्वप्न बघतोस, कसं पॉसिबल होईल? आणि ते तुम्ही घेऊ शकणार सुद्धा नाही, कारण जर ती घेतली तर घरसुद्धा विकावं लागेल, कारण सर्व्हिस कॉस्टसुद्धा तुमच्या पगारापेक्षा जास्त असणार आहे. ऑब्व्हियसली तुम्ही स्वप्न बघा, ते टार्गेट ठेवा, पण त्याला एक सर्टन लिमिट असायला पाहिजे. जेव्हा माझ्याकडे एवढी अमाऊंट येईल तेव्हाच मी ते करेन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, मी स्वतःचं आलिशान घर तेव्हाच बनवेन जेव्हा माझा 1 वर्षाचा इन्कम त्या घराएवढा असेल. माझ्याकडे आलिशान कार तेव्हाच असेल जेव्हा मी 6 महिन्यामध्ये तेवढे प्रॉफिट कमवू शकेन किंवा 3 महिन्यामध्ये तेवढं प्रॉफिट कमवू शकेन, तेव्हाच मी ती कार बाय करेन. माझ्याकडे महागडा मोबाईल तेव्हाच असेल जेव्हा माझा 15 दिवसाचा इन्कम त्या महागड्या मोबाईल एवढा असेल, आणि इन्कम इन द सेन्स टोटल प्रॉफिट. जी मी वेळ सांगितली, जेवढा मी पैसा सांगितला तेवढंच असायला पाहिजे आणि हाच थंबरूल आहे असं बिलकुल नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात. ऑब्व्हियसली तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय ही करायलाच हवी, वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं असेल, त्याचबरोबर महागड्या वस्तू गोष्टी जे काही तुम्हाला हवं ते मिळवू शकता, घेऊ शकता, पण त्यासाठी प्रॉपर प्लॅन असायला पाहिजे. म्हणूनच रिस्क घ्यायला शिका, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायला शिका, प्रॉपर प्लॅन बनवा, टोटल तुमच्याकडे किती अमाऊंट आहे, कुठे कशाप्रकारे किती किती इन्व्हेस्ट आपल्याला करायचं आहे, जर तुम्ही त्याचा प्लॅन केला तरच तुम्ही 101% पुढची लाईफ यशस्वीरित्या जगू शकता, शांतपणे जगू शकता, आर्थिक संकटातून दूर व्हाल. आता आर्थिक संकट दूर झाली याचा अर्थ फॅमिलीमध्ये जे काही डिस्प्यूट असतील सगळ्या गोष्टी सेटल होतील असं मला बिलकुल म्हणायचं नाही. तुमची पर्सनल लाईफ जी असेल दॅट इज डिफरंट पार्ट, पण त्याचासुद्धा परिणाम तुमच्या फायनान्शियल कंडिशनवर होऊ शकतो. जर तुमची फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग असेल ना तर तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी सेटल होतात. कारण जर तुम्ही 99% लोकांमध्ये येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये होणारी भांडणं, बायकोची कटकट, आई वडिलांची कटकट ही फक्त पैशासाठी असते. तू काही करतच नाहीस, तुझ्याकडे चांगला जॉब नाही, तुझ्याकडे चांगला बिझनेस नाही,
यांचा मुलगा बघ, त्यांचा मुलगा बघ, ही मुलगी बघ, ती मुलगी बघ, हे कसे सेटल झालेत, तुला काहीही येत नाही, नालायक मुलगा माझ्या पोटी जन्माला आला आहे किंवा नालायक मुलगी माझ्या पोटी जन्माला आली आहे हे सुद्धा तुम्हाला ऐकावं लागलं असेल. याचं कारण एकच आहे, इम्प्रॉपर प्लॅनिंग. त्यामुळे मराठी संकेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्या गोष्टी 101% आपल्याला मिळू शकतात. गरज आहे प्रॉपर प्लॅन करण्याची. या सगळ्या गोष्टी मी सुद्धा शून्यातून मिळवलेत, पण ते प्रत्येक वेळी प्लॅन करून, प्रत्येक वेळी कापा बनवून. कापा म्हणजे काय? करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स. आज माझा लॉस होतोय ना, तर डोक्याला हात लावून बसण्यात काहीच पॉईंट नाही, रडत बसण्यात काहीच पॉईंट नाही. तुम्हाला काय वाटतं? माझा लॉस होत नसेल? ऑब्व्हियसली होतो. मला जसं प्रॉफिट होतं तसा लॉस पण होतो. पण प्रॉफिट झाल्यावर जसा मी हसतो ना, तेव्हा लॉस झाल्यावरसुद्धा हसतो. तेव्हासुद्धा मला मनातून आनंद होत नाही, पण चेहऱ्यावरून तरी आनंद होतो, डोक्यातून आनंद होतो. कारण ही स्ट्रॅटेजी माझी इथे फेल होते. फेल होण्याचे अनेक रिझन्स मला मिळतात जी चूक पुढे होऊ नये म्हणून मी त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतो. ती चूक पुन्हा रिपीट कशी होणार नाही यासाठी काळजी घेतो. राजकारणात गुंड असतात, स्टॉक मार्केटमध्ये फ्रॉड असतात, मोठमोठ्या पदावर जे सरकारी कर्मचारी असतात ते भ्रष्टाचारी असतात, तुमचे वरिष्ठ अधिकारी चाटुगिरी करून प्रमोशन मिळवतात. मग यार तू जगून फायदा काय हेच जर विचार असतील ना, तर ते पहिला काढून टाका. सगळेच चुकीचे, मी एकटाच बरोबर असं कधीच होत नाही. त्यामुळे काही ना काही इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये करायला हव्यात. खरंच राजकारणामध्ये जर भ्रष्टाचारी लोक आहेत ना, तर त्यामध्ये आपण काय केलं, आपलं योगदान त्याच्यामध्ये काय, आपण स्वतः इलेक्शन लढवली का, लोकांना जाऊन ते पटवून दिलं का, अशा काही गोष्टी केल्या ज्याच्यामुळे ही व्यवस्था सुधारेल असं काही आपण केलं? बिलकुल नाही. मग आपण का दुसऱ्याकडे बोट दाखवायचं? ऑब्व्हियसली दाखवू शकता, तुम्ही क्रिटिसाइज करू शकता, पण त्याला लिमिट असायला पाहिजे. अरे त्याला तर त्याच्या बापामुळे मिळालं, हा हा तर फ्रॉड करून वर गेला, हा चाटुगिरी करून प्रमोशन मिळवलं. अशा गोष्टी होत नाहीत. तो मेहनत करतोय, तो कष्ट घेतोय. कुठलीही गोष्ट बाय लक एकदा मिळू शकते, पण ती वारंवार नाही मिळत. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी दोघांचं पण उदाहरण घेऊ शकता. अरे धीरूभाई अंबानींचा पैसा आयता मिळाला, एन्जॉय करतायत, मुलं नुसता बसून खातायत. अरे यार 5-6 लोकांची जेव्हा आम्ही टीम सांभाळतो ना, तेव्हा घाम गळ्याला येतोय. अक्षरशः जगणं मुश्किल होतं. एखाद दुसरा माणूस जरी ॲबसेंट राहिला ना, तर तिथे काय करायचं हे समजत नाही. पण हजारो लाखो एम्प्लॉईज त्यांच्याकडे काम करतायत, एवढी मोठी टीम ते सांभाळतायत. एवढ्या गोष्टी सोप्या नसतात, खूप जास्त मेहनत त्याच्यासाठी करावी लागते. मग शेवटी काय झालं? मुकेश अंबानी एवढे मोठे सक्सेसफुल आणि गर्वश्रीमंत एक भारतातील बिझनेसमॅन बनले, आणि तिकडे अनिल अंबानी वरून झिरोमध्ये आले, मायनसमध्ये गेले. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. त्यामुळे थोडासा विचार करा आणि अजून आपण काय करू शकतो, कशाप्रकारे आपली लाईफ अजून बेटर बनवू शकतो. प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट असेल किंवा लाईफ मॅनेजमेंट असेल, प्रत्येक गोष्ट प्रॉपर प्लॅन करून करा. 101% यश तुम्हाला मिळेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं मत कमेंट करायला विसरू नका, कारण मी प्रत्येकाची कमेंट वाचत असतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.